माझ्या आई वडिलांना सांगितलं की मला जास्त शिकायचं नाही, मी फक्त 12वीपर्यंत शिक्षण कम्प्लीट करेन आणि त्यानंतर मला व्यवसायात उतरायचं आहे. साधारण पहिल्याच वर्षात मी व आईला माझ्या कमाईचा, माझ्या व्यवसायातनं आलेल्या पैशातनं मी माझ्या घरात गॅस घेतला. नैराश्य आलं थोडं, म्हटलं काय करायचं. 2000 तसंच माझं लग्न मी झालं, मग जबाबदारी फार वाढली, आपल्याला काम करावं लागलं. 5-10 हजारपासून आम्ही हा व्यवसाय चालू केला आणि 2017 अखेरपर्यंत तुम्हाला विश्वास नाही बसणार, 70 लाखापर्यंत मी हा ट्रान्झॅक्शन झाला, आमचा टर्नओव्हर झाला. 3 गोष्टी मी तर नमूद करेन की मला ह्या वाटा यशस्वी होण्यासाठी या वाटेवर मला 3 गोष्टींनी फार मदत केली. सर्वात पहिली, यशाच्या मोठ्या पाऊलखुणा मिळतात त्या एकाशा छोट्याशा ध्येयामध्ये, एका स्वप्नामध्ये, एका गरजेमध्ये. आज मी एक निर्यातदार आहे आणि त्या निमित्ताने मी वेगवेगळ्या देशात फिरत असतो, देशा अंतर्गत आणि देशाबाहेर फिरत असतो. नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र शिंगारे नाशिक जिल्ह्यातनं. माझं शालेय प्राथमिक शिक्षण हे नाशिक जिल्ह्यातल्या मनपा शाळेत झालेलं आहे. शिक्षण घेत असताना साधारण 4थी-5वीला मला लोखंडी नागराचा जन्म हा धडा किर्लोस्करांच्या वाचनात आला आणि त्यानंतर ठरवलं की किर्लोस्करांचा धडा वाचत असताना की व्यावसायिक म्हणून आपल्याला कुठली बंधनं नसतात आणि व्यावसायिक हा मुक्तपणे संचार करू शकत असतो. तर त्याच वेळेस मनाशी खूणगाठ बांधली की आपल्याला व्यावसायिक व्हायचं. तर याचा पुढचा प्रवास सुरू झाला मित्रांनो. माझे वडील हे पूर्वी नाशिक जिल्ह्यात जी औद्योगिक वसाहत आहे तिथं मिळेल ते काम, हातावरती पोट भरण्याचं काम करत होते आणि मी हे सर्व वडिलांचं बघत होतो की ते कष्ट करायचे, मिळेल त्या ज्या कंपनीत काम भेटल जे काम ते करत असत. ज्यानंतर मी ठरवलं की बाबा 10वीची परीक्षा झाली आणि मी त्याच वेळेस ठरवलं की मला व्यवसायिक व्हायचं आहे. ऑलरेडी मी धडा वाचल्यानंतर ठरवलंच होतं, परंतु आता घरच्यांना सांगायचं हे मी ठरवलं. आणि घरच्यांना कसं सांगायचं यासाठी माझे 2 मित्र सोबत घेऊन मी माझ्या घरी आलो आणि मी माझ्या आई वडिलांना सांगितलं की मला जास्त शिकायचं नाही, मी फक्त 12वीपर्यंत शिक्षण कम्प्लीट करेन आणि त्यानंतर मला व्यवसायात उतरायचं आहे. परंतु माझ्या आई वडिलांची इच्छा होती की त्यांनी मी सरकारी नोकरी जावं, कारण का मी शाळेत पहिल्यापासून हुशार असल्यामुळं तर त्यांना वाटायचं की आपला मुलगा हुशार आहे आणि त्यांनी शिक्षण पुढं शिकावं आणि कुठल्या तरी सरकारी नोकरीत जावं. पण मी जसं मी माझ्या वडिलांचे कष्ट बघत होतो आणि ते काम करायचे, ते रोजंदारीवर नव्हते पण मिळून ते काम हे करत असत. त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप होतं ते बफिंगचं काम करायचे. बफिंग म्हणजे एक पॉलिशचा प्रकार आहे. तर ती मिळेल त्या कंपनीत काम करायचं. पण मी त्याच वेळेस ठरवलं की बाबा की आपल्याला 10वी सुटल्यानंतर वडिलांच्या सोबत जाऊन ते जे काम करत आहे त्याला व्यावसायिक स्वरूप द्यायचं. खरं तर मी 6वीपासून वडिलांसोबत जायचो, ज्यावेळेस मला सुट्टी असेल त्यावेळेस मी काम करायचो आणि काम फार एकदम कठीण काम होतं, अगदी मेहनतीचं काम होतं आणि मी मेहनत करायची आपल्याला हेच ठरवलं. पण 10वी सुटल्यानंतर जसं मी माझ्या मित्रांना घेऊन सांगितलं त्यावेळेस थोडासा विरोध झाला घरच्यांचा, पण वडिलांनी लगेच होकार दिला, ठीक आहे तू शिक बाहेर ना आणि काम बी चालू कर. तसं 10वीला तुम्हाला माहिती आहे 2003 साल होतं आणि त्या 2003 सर्वांना ज्या दुय्यम गरजा होत्या, जसं गॅस आणि TV फ्रीज, ही सर्वांच्या घरी होतं त्यावेळेस, बऱ्यापैकी लोकांच्या घरी होतं. पण मात्र मित्रांनो माझ्या घरी तसं नव्हतं. माझे बरेचसे नातेवाईक सर्व भौतिक या दुय्यम गरजा होत्या आणि माझी आई चुलीवरती स्वयंपाक करायचं. तर मी एकच ध्येय घेतलं की आपल्याला जे वडिलांचं जे काम आहे त्याला व्यावसायिक स्वरूप द्यायचं, मोठं प्रमाणात न्यायचं आणि ज्या आईच्या गरजा आहे, दुय्यम गरजा आहे घराच्या, लागणाऱ्या दुय्यम गरजा आहे त्यासाठी हा स्ट्रगल सुरू झाला. तर मित्रांनो मी 2003 ज्यावेळेस मी माझा शेवटचा गणिताचा पेपर संपल्यानंतर मी कामावर रुजू झालो वडिलांच्या आणि काम सुरू केलं. काम करत असताना माझ्या लक्षात आलं की आपण हे कामाला मोठं स्वरूप देऊ शकतो, त्या अनुषंगाने मी वेगवेगळे लोक शोधायला लागलो आणि काम घ्यायला लागलो. काम मिळत गेलं आणि लोकं वाढत गेली. साधारण पहिल्याच वर्षात मी व आईला माझ्या कमाईचा, माझ्या व्यवसायातनं आलेल्या पैशातनं मी माझ्या घरात गॅस घेतला. त्याच दुसऱ्या वर्षी मी TV घेतली. ही छोटी दुय्यम गरजा माझी स्ट्रगल चालू होता आणि मी ह्या माझ्या व्यवसायातनं ती पूर्ण करत होतो स्ट्रगल करत असताना. नंतर मी ठरवलं की बाबा आपल्याला आता हे काम करत असताना अजून मोठं करायचं, स्वरूप द्यायचं आणि वेगवेगळ्या कंपन्यात जाऊन मी ते कॉन्ट्रॅक्ट्स घेऊ लागलो आणि त्याच अनुषंगाने वडिलांना सांगितलं की मी अजून आपण एक काम करूया की याला जोड आपण फॅब्रिकेशनचं जोड. मग याच्यानंतर चित्र फार पालटलं मित्रांनो. ज्यावेळेस मी फार स्ट्रगल करत होतो 2003 त्यावेळेस माझ्याकडे 2-व्हीलर बी नव्हती. 2006 जसं मी तुम्हाला सांगितलं की मला मोठं काम सुरुवात झाली आणि बरीचशी लोकं माझ्या हाताखाली यायला लागली.
साधारण 20-25 लोक यायला लागले आणि 2006 पासून जी नाशिक जिल्ह्यातली जी मोठी मोठी हॉटेल्स होती, मोठी मोठी जी मोठी प्रॉपर्टीज होती, जसे की ताज हॉटेल असेल, विठ्ठल कामत असेल, आयबीज असेल किंवा बरीचशी जी छोटी मोठी हॉटेल, सर्वात मधी माझं एक पूर्ण हॉटेलमध्ये माझं कामाचं काम मी तिथं हे केलं, चालू केला, व्यवसाय चालू केला, सर्वांचं मी डायरेक्ट वेंडर झालो. पण साधारण 10-10 पर्यंत हे करत असताना तुम्हाला माहिती आहे की औद्योगिक इंडस्ट्री जी आहे याच्यावरती रिसेशनचा इम्पॅक्ट झाला आणि ही कामं हळूहळू कमी व्हायला लागली, कॉम्पिटिशन्स वाढलं आणि जे व्यवसायाची जे आम्ही करायचो त्यामध्ये बरंचसं कॉम्पिटिशन असल्यामुळे व्यवस्थित आम्हाला भाव मिळत नव्हता आणि त्यामुळे मग लोक हळूहळू कमी होत गेले आणि कामाचंही कमी होत गेलं. 2010 नंतर मी ठरवलं, नैराश्य आलं थोडं, म्हटलं काय करायचं. 2000 तसंच माझं लग्न मी झालं, मग जबाबदारी फार वाढली, आपल्याला काम करावं लागलं. 2000 नंतर मी ठरवलं की आपण वेगवेगळ्या व्यवसायात ट्राय करूया, मग मी 2010 पासून मी वेगवेगळ्या व्यवसायात मी सुरुवात केली. तर हे काम मिळत असताना मला असं वाटलं की आपण अजून थोडं वाढवावं, तर मी नंतर असं केलं की की हे वेगवेगळे व्यवसाय करत असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी फॅब्रिकेशन केलं, वेगवेगळ्या कंपन्या खोलल्या, नंतर मी रिअल इस्टेटचे कामं केले, नंतर मी एक वेळेस तर मी हे बी केलं, इन्शुरन्सचं बी कोड घेतला, इन्शुरन्सचा कोड घेतला आणि नंतर मी साधारण असं ठरवलं की आपल्याला काहीतरी चेंज हवा बिझनेसमध्ये, मला असं वाटलं. आणि मी माझी 2011 ज्यावेळेस माझी सुरुवात होती 2011 हे करत असताना, तर थोडं नैराश्य असल्यामुळे मी परत एकदा म्हटलं काहीतरी करावं आणि 2012 नंतर मग मी परत नव्या उमेदीने परत माझ्या व्यवसायात अजून थोडं वाढवण्याच्या पद्धतीने मी काम करू लागलो. असं करत असताना पण इंडस्ट्रीत फार यश येत नव्हतं, ही तर व्यवसाय चालू होती. तर मी 2012 नंतर बऱ्याचशा अडचणी आला, अगदी पैसे संपलेली होती, इतकं नैराश्य होतं की घरात पैसे नव्हते आणि थोडी भांडणं व्हायची घरात. हे करत असताना मी ठरवलं की बाबा आपल्याला अजून काहीतरी वेगळं करावं लागेल आणि परत एकदा मी 2014 चांडक सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना विचारलं की आता मी करू काय. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता एक निर्यातदार हा निर्यातचा एक क्लास करा आणि तुम्ही निर्यातदार होऊ शकता. त्या पद्धतीने मी तो क्लास करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेस माझ्याकडं त्या क्लासची फी भरण्यासाठी सुद्धा 4500 रुपये नव्हते. अगदी मी एक काळ माझा होता की 2010 2006 याच्यामध्ये मी प्रचंड पैसा बघितला होता, म्हणजे त्यावेळेचा जो पैसा होता माझ्यासाठी जी मोठी अमाऊंट होती, 4000 फार शुल्लक गोष्ट होती. पण 2013-14 माझ्याकडे फार 4000 रुपये म्हटलं ते नव्हते. मी सरांना रिक्वेस्ट केली की सर म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहे, मला थोडे पैसे देऊन मी करतो. मी त्याच पद्धतीने सरांना 2000 रुपये उर्वरित पैसे इन्स्टॉलमेंट मी दिले. तर हा क्लास केल्यानंतर मी तर मला वाटलं की आपण व्यवसायामध्ये अजून मोठा बदल करू शकतो, एक निर्यातदार म्हणून आपण काम करू शकतो. मला ॲग्रिकल्चर क्षेत्रात मला फार इंटरेस्ट होता आणि मी त्या क्षेत्रात आता पदार्पण करत होतो निर्यातदार म्हणून, आणि मला खरंच वाटलं की हे क्षेत्र खूप चांगलं आहे आणि आपण इथं आता संधी आपल्याला भेटू शकते आणि एक्सपान्शन करू शकतो. त्या अनुषंगाने मी 2015-16 मी थोडी ट्रेडिंग केली आणि 2017 साधारण मार्च महिन्यात माझी एक स्वतःची कंपनी पार्टनरशिप मी उघडली, एक दोन पार्टनर म्हणून, तिचं नाव होतं मैत्री एम्पेक्स. हे काम मी मार्चमध्ये रजिस्टर केलं 2017. त्यावेळेस एकदम फायनान्शियल माझी सिच्युएशन बिघडली होती, बरंचसं कर्ज बी झालं होतं, बरंच उसनवारी बी झाली होती. मग आपण हे कसं याच्यात करायचं ह्यासाठी मी निर्यात चालू केली आणि मग मला 2 महिन्यानंतर 2017 मला पहिली ऑर्डर भेटली, जी गुजरातची ऑर्डर होती, जी डायरेक्ट एक्सपोर्ट नव्हतं, त्याला डीम एक्सपोर्ट म्हणतात, सप्लाय होतं आणि मी तो सप्लाय चालू केला. तर तो करताना हा प्रसंग फार माझा रोमांचककारी होता. रोमांचककारी कसं असं म्हणेल मी, कारण का ह्या क्लायंटला नेण्यासाठी मी अक्षरशः टेबल शीट घेऊन मी माझ्या राहत्या घरापासून त्याला एक हॉटेलवरनं पिकअप करायचं आणि टेबल शीट मी लासलगावला कांदा भरण्यासाठी जायचं. त्यासाठी मी रोमांचककारी म्हणेल, कारण त्यावेळेस पाऊस बी होता आणि भिजत जायचो. तरी बिचारा मला क्लायंट एक शब्दाने काही बोलला नाही, की त्याला वाटलं मी फार मोठा आहे, पण मुळात तसं काही नव्हतं. पण त्यांनी त्या एका ऑर्डरमधून मला साधारण 3000 रुपये भेटले आणि मी 2600 रुपये माझा खर्च झाला. खर्च असं झाला की माझं पेट्रोल आहे, ते क्लायंटसोबत जेवण आहे, हा 3 दिवसाचा खर्च फार 2600 रुपये झाला, 400 रुपये हाताशी पडले माझ्या. पण त्यानंतर असं जे झालं
की त्यांनी मला काय केलं की त्याची माऊथ पब्लिसिटी केल्यानंतर त्याच्याकडनं बरीचशी लोकं माझ्याकडे यायला लागली. येताना माऊथ पब्लिसिटी झाल्यामुळं बरीचशी लोकं माझ्याकडे यायची आणि मग माझ्याकडनं काम करायला लागली. काम करत असताना मला त्यावेळेस त्यांनी 4 कंट्रीची ऑर्डर दिली आणि त्याच्यामध्ये मोठा नफा झाला. परत मला 4 कंट्री त्याच मार्फत मला दुबईची ऑर्डर भेटली. मग मला 2017 साल खूप चांगलं गेलं आणि मला मागं वळून पाहायची गरज नाही पडली. आणि साधारण मी अगदी 5-10 हजारपासून मी हा व्यवसाय चालू केला आणि 2017 अखेरपर्यंत तुम्हाला विश्वास नाही बसणार 70 लाखापर्यंत मी हा ट्रान्झॅक्शन झाला, म्हणजे टर्नओव्हर झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने चालायला लागलं. आणि मग 2018 हा दिवस उघडला. यामध्ये माझ्या परत एक 2 घटना घडल्या की ज्याच्यामुळं मी फार विचार करायला लागलो की ज्या 2 दुःखद घटना म्हणजे दुःखद म्हणण्यापेक्षा मी त्याच्यातनं पॉझिटिव्ह घेतलं, त्या 2 घटना होत्या जो माझ्याकडे काम करायचा. मी ज्याच्याकडे कांद्याचं काम द्यायचं होते, पैसे द्यायचे होते त्याला करण्यासाठी, मला एक दुबईची ऑर्डर भेटली होती, ते दुबईचं काम मी करण्यासाठी मी त्याला पैसे दिले आणि त्यांनी ते पैसे घेऊन तिराईत व्यक्तीला ते पैसे दिले मला माल घेण्यासाठी. डाळिंब लागत होते मला, पण बिचाराची चुकी नाही, त्यांनी तिसऱ्या माणसाकडे दिले आणि ते पैसे मला 1 महिनाभर त्यांनी मला फिरवलं आणि ते पैसे आले नाही. माझ्या लक्षात आलं की आपण फसल्या गेलो आहे, आपण तर ऑर्डर्स घेतली. साधारण 5.5 लाख रुपयाचा तो माल होता, 5.5 लाख रुपये देऊन बसलो होतो, तर ती पैसे येणार नाही हे लक्षात आल्यानंतर मग आम्ही कायदेशीर त्याच्यावरती कंप्लेंट केली जे नाशिकमध्ये आणि ती केस चालू झाली. परत त्याच वर्षी 2018 माझे एक पार्टनर आहे किरण गांगोडे, त्यांनी एक ऑर्डर आणली होती आणि ती ऑर्डर होती ओमानची ऑर्डर होती. खूप चांगली होती, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता, करायची होती आम्हाला. आणि हे करत असताना फक्त आमचं माझा जो करणार होता त्याला एक्सपोर्ट करण्यासाठी एक CHA असतो जो डॉक्युमेंटेशन सांभाळतो, क्लिअरिंगची कामं सांभाळतो, याच्यामध्ये माझा आणि त्यांचा कम्युनिकेशन गॅप असल्यामुळं ती सुद्धा डील अशाच फसल्या गेली आणि साधारण 6.5 लाखाचा मला त्याच वर्षी लॉस झाला. अगदी मी सुन्न झालो, मी इतक्या चांगल्या प्रकारे काम केलं, आम्ही सर्वजण सुन्न झालो की अरे करायचं काय, आता इतका लॉस झाला, लोकांचे पैसे द्यायचे कसे. मग मी तरी हार मानली नाही आणि त्यावेळेस साधारण मी 2018 परत एक छोटासा व्यवसाय मी त्यावेळेस चालू केला होता फिशचा. तर मी आतापर्यंत 5 व्यवसाय केले होते आणि 7वा व्यवसाय माझा निर्यातदार म्हणून हा सुरू होता. तर फिशचं बी माझं काम चालू होतं, फिशचं दुकान टाकलं होतं, म्हटलं आपण त्याच्यातनं काही करूया, पण त्याच्यात फार यश आलं नाही. आणि मग ह्याच व्यवसायातनं द्यायचं आपण ठरवलं. तर मग मी माझ्या पार्टनरना कल्पना दिली आपल्याला पैसे द्यावं लागतील. मग 2018 त्यांना असं लक्षात आलं की बाबा आपण आता हे पैसे द्यायचे आहेत तर आपल्याला सर्वांना द्यावं लागेल, हे कामात न देत आहे. पण तुम्हाला एक सांगावं लागेल की जसं मी तुम्हाला म्हटलं की 2017 तर एक प्रसंग मोठा होता माझ्यासाठी की जो मी 2017 मी परदेशात जाण्याचा विचार बी केला नव्हता, तर 2017 तो प्रसंग होता. मी माझी पहिली परदेशवारी ही श्रीलंकेत केली, जी की मी माझ्या 2017 सुरुवात, मला अगदी पैसे नव्हते पेट्रोलला, तर यापासून सुरुवात झाली होती आणि 2017 मी परदेशात गेलो, ही माझ्यासाठी मोठी अचीवमेंट होती. तर 2017 ही झालं, 2018 हा प्रसंग झाला लॉजचा आणि 2018 मी ठरवलं की आता आपल्याला परत काम करून हे पैसे द्यावं लागतील. आम्ही मार्केटमधून पैसे उचलली आणि ही लोकांची देणी आपण द्यायची असं ठरवलं. 2018 मी माझी कंपनी मी परत श्रीलंकेत इस्टॅब्लिश केली. तर ही कंपनी इस्टॅब्लिश केल्यानंतर म्हटलं तर आपण कांदे चांगल्या प्रमाणात ही कांदे तिकडे पाठवू शकतो आणि ही कांदे आपल्याला मोठं तिथनं ऑर्डर्स मिळू शकतात, या अनुषंगाने मी तिथं कंपनी स्थापन केली एक्सपोर्टसाठी. तर मित्र याच्यामध्ये एक सांगू इच्छितो मी की हे जो व्यवसाय करत असताना सर्वात मोठी जी साथ होती मला, 3 गोष्टी मी तर नमूद करेल की मला ह्या वाटर यशस्वी होण्यासाठी ज्या वाटर मला 3 गोष्टींनी फार मदत केली. सर्वात पहिले होते ते माझे आईवडील, माझी बायको आणि भाऊ, यांनी फार मोरल सपोर्ट दिला मला हे करण्यासाठी. बऱ्याचशा घटना झाल्या माझ्या आयुष्यात हे करत असताना व्यावसायिक म्हणून. मी बऱ्याचदा खसलो पण त्यांनी माझं मनोधैर्य वाढवलं, मोरल सपोर्ट दिला, त्यामुळं मी इथपर्यंत येऊ शकलो. त्याचबरोबर माझे मित्रपरिवार, त्यांनी मला सदा मला एनकरेज करत गेले. नंतर माझे पार्टनर असतील, जसं स्टीव जॉब म्हणतो की दुसरं जे वाक्य आहे मी सांगू इच्छितो की खरंच तुम्हाला जर व्यवसाय करत असा करायचा असेल तर तुम्हाला पहिले तुम्ही हे तपासून बघा की तुम्हाला
खरंच त्या गोष्टीविषयी प्रेम आहे का, तरच तुम्ही ती गोष्ट करा, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, सक्सेस मिळू शकता. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सर मित्रांनो, की ही मी आव्हानं जी आलीत, मी ह्या अडचणी आलात, ह्या अडचणीला मी अडचण म्हणून कधीच बघितलं नाही, ह्या आव्हान म्हणून बघितलं. त्यामुळेच मला लढायची क्षमता भेटली, उर्मी आली माझ्या अंगात आणि मी हे इथपर्यंत जिंकू शकलो. तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.